या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मुंबई शहरामध्ये पोलखोल अभियान सुरू केलंय, ज्याचा समारोप 1 तारखेला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीत सायनला होणार आहे. आणि अशा वेळेला कालपासून सुरू झालेल्या पोलखोल अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. मुंबई महानगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार शिगेला पोचला आहे तो अगदी गल्लीबोळापासून त्या ठिकाणी मांडण्याचं काम अगदी महापालिकेच्या लाखो करोडो रुपयाचा घोटाळा, म्हणजे मला वाटतं 3 लाख कोटीच्या आसपास त्या ठिकाणी या महापालिकेचा भ्रष्टाचार झालाय. आणि मग सर्वसामान्यांचे टॅक्सपेअरचे पैसे आहेत आणि ते तुम्ही अशा पद्धतीनं लूट करणार असाल तर त्याचा लेखाजोगा घेऊन तुमचं पोलखोल आम्ही मुंबईकरांसमोर मांडतोय. लोकशाहीमध्ये आम्हाला स्वातंत्र्य आहे, आम्ही लोकशाही पद्धतीनं लोकांसमोर मांडू शकतो, परंतु आता काही गुंड प्रवृत्ती हाताशी धरून अशा प्रकारचा तर आमचं पोलखोल अभियान दाबून टाकण्याचा प्रयत्न सरकारचा नाही ना. एका बाजूला पोलिसांचा वापर करून दमले, आता माझा तर आरोप आहे की याच्या मागे शिवसेनेचा हात आहे की काय, हेही तपासण्याची आवश्यकता आहे. मी आता सिनियर सूर्यवंशींना सांगितलेलं आहे की 1/2 तासाच्या आत जर या ठिकाणी आरोपीला पकडलं नाहीत तर पोलीस स्टेशनला आम्ही येऊन ठिय्या आंदोलन करणार. आणि उद्या या पोलखोल अभियानाच्या निमित्तानं मुंबईतली लॉ अँड ऑर्डर बिघडली त्याला पूर्णपणे या ठिकाणी सरकार आणि या ठिकाणी ही लोक जबाबदार असते. लाखो रुपये खर्च करून मुंबईच्या पोलीस कमिशनर ऑफिसला त्या ठिकाणी मुंबईच्या गल्लीबोळात सीसीटीव्ही लावलेत. आपल्याला कल्पना असेल देवेंद्रजींच्याच काळात, बरोबर आहे ना प्रसाद, सीसीटीव्ही या मुंबई शहरामध्ये आपण बसवलेत. आणि मला वाटतं याही झालेल्या प्रसंगाच्या आजूबाजूला सीसीटीव्ही फुटेज आहेत. उद्या जर सीसीटीव्ही फुटेज गायब झाले तरी लोक करू शकतील. आम्ही टाइम बाउंड का बोलतोय, उद्या जर वरिष्ठांकडून सूचना आल्या तर सीसीटीव्ही खराब आहे, सीसीटीव्ही फुटेज गायब आहे, अशाही प्रकारचा धोका आहे. आणि त्याच्यामुळे 1/2 तासात जर आम्हाला रिझल्ट दिला नाही तर पोलीस स्टेशनला रथासहित जाऊन आम्ही ठिय्या आंदोलन मांडून बसू. रथासहित तुम्ही तिथे जाणार असं जरी म्हणत असाल तरी त्याच्यानंतर जी पोलखोल सभा तीही तुम्ही पोलीस ठाण्यात घेणार का? नाही, पोलीस ठाण्यात पोलखोल सभा घेऊ, मग ह्या आमच्यावर गुन्हे दाखल करा. असे पण गुन्हे तुम्ही विनाकारण दाखल करताय, मुंबईच्या जनतेसाठी गुन्हे दाखल होतील. कारण शेवटी हा पैसा हे रक्त मुंबईकर आठवतो, दिवस रात्र घाम घालतो, आणि तुम्ही त्यांच्या जीवावर पैशावर मजा मारणार आणि आम्ही लोकांसमोर मांडायला गेलो तर तुम्ही या ठिकाणी दगडफेट करवणार, पोलीस बळाचा वापर करणार. आता आम्ही सण करणार नाही, वाटेल ती किंमत मोजायला लागली तुमचा पोलखोल आम्ही घराघरात जाऊन सांगणार. या ठिकाणी रथावर दगडफेक झाली, काही माहिती अशी समजली की कांदिवलीमध्ये सुद्धा व्यासपीठाची तोडफोड झाली होती रात्री. नाही, हे बघा, आम्ही संयम बाळगला याचा अर्थ कोण आम्हाला नाबर्द समजत असेल तर त्या भ्रमात आहेत. परंतु आम्हाला या ठिकाणी लोकशाही मार्गानं या ठिकाणी मांडायचं आहे, सांगायचं आहे. परंतु जर तुमचा दंडेलशाहीवरच विश्वास असेल आणि लोकशाहीत आम्हाला न्याय मिळणार नसेल तर आम्हाला दंडेलशाहीला दंडेलशाहीनंच उत्तर द्यावं लागलं तर ती वेळ यांनी आणू नये. नाही, गृहमंत्र्यांशी बोलेन, गृहमंत्र्यांशी आता आपलं झालं की मी बोलून घेईन. या प्रकरणी त्यांना चौकशी करून संबंधितांवर कारवाई करायला लावू. हा डाव आहे, शिवसेनेचा डाव आहे की पोलखोलच्या माध्यमातून आपला भ्रष्टाचार घोटाळे मुंबईकरांसमोर जातील आणि 25 वर्षाच्या काळात जे काय केलंय, जे आता एक एक गोष्टी लोकांसमोर येत आहेत त्या आणखी स्पष्ट होतील ही भीती आहे. आणि म्हणून पोलखोल यात्राच नष्ट करायची, दाबायची अशा प्रकारचा डाव आहे. म्हणजे असे प्रसंग घडले की उद्या सरकार आदेश काढणार की पोलखोल यात्रेवर बंदी, परंतु लोकशाहीत तुम्हाला मुस्कटदाबी करता येणार नाही. आम्ही पोलखोल उघडं करणार म्हणजे करणार. ज्या पद्धतीने कांदिवली येथे हल्ला झाला, इथे झाला, 1 तारखेला देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत सभा पण आहे, त्या पार्श्वभूमीवर तुमचं पोलिसांचं काय म्हणणं? नाही, या ठिकाणी माझं मुंबईच्या पोलीस आयुक्तांना सांगणं आहे की आपण खूप बाकीचं काम करताय, जरा लॉ अँड ऑर्डरवर लक्ष द्या. कारण रात्री जर त्या ठिकाणी गस्त असते, सीसीटीव्ही फुटेज आहे, 10व्या मिनिटाला आपण यातला आरोपी त्या ठिकाणी सांगितला पाहिजे. परंतु त्यांच्या प्रायोरिटीच्याच वेगळ्या आहेत, ते एक तर सरकारचं त्या ठिकाणी राजकीय काम करायला दंग आहेत आणि दुसरं राजकीय बैठका घ्यायला दंग आहेत, इफ्तार पार्टीला जायला दंग आहेत.
परंतु आम्ही लोकांसाठी पोलखोल करतोय त्याची काळजी घ्यायची किंवा तो नीट होईल याची काळजी घेत नाहीत, कारण ते सरकारच्याच गुलाम आहेत या पद्धतीनं वागतायत. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की आता त्यांनी गृहमंत्र्यांनीच यामध्ये लक्ष घालावं आणि त्या ठिकाणी पोलखोल यात्रेला आमच्या अभियानाला अडथळा येणार नाही याची काळजी घ्या, आणि जर यातनं संघर्ष उभा राहिला तर त्याला पोलीस हे सरकार जबाबदार असेल. पोलखोल यात्रेला तुम्ही संरक्षण मागताय, पोलीस संरक्षण नाही, त्यांचं जबाबदारीच आहे. आम्ही संरक्षण मागण्याची काय आवश्यकता आहे? कायदा सुव्यवस्थेचं पालन करत असताना एखादी यात्रा असेल, एखादा कार्यक्रम असेल आणि त्याचं गांभीर्य किंवा त्याची दाहकता बघून किंवा त्याची व्यापकता, त्या ठिकाणी पोलीस खातंच प्रोटेक्शनची काळजी घेत असतं. म्हणजे प्रोटेक्शनची आवश्यकता आहे नाही आहे हे त्यांचं इंटेलिजन्स ठरवत असतं. आता अशा प्रकारच्या दगड मारणार असतील आणि जर तुम्ही सुरक्षित देणार नसाल संरक्षण, याचा अर्थ तुम्हाच त्याला पाठबळ आहे असा अर्थ होतो. एकीकडे पोलखोल यात्रा, दुसरीकडे राज्यातल्या सगळ्या पोलीस अधीक्षक आणखी पोलीस आयुक्तांची बैठक गृह सचिवांनी घेतलेली आता बैठक सुरू आहे. सर्वधर्मीय जे प्रार्थना स्थळ आहे त्यावरच्या ध्वनिक्षेपावरची नवीन नियमावली तयार करण्यासाठी म्हणून ही बैठक सुरू आहे. विषय सुरू झाला होता मस्जिदवरच्या अजानपासून, आता त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम शीख ईसाई चौघांचेही धर्मस्थळ येत आहेत. अर्थात 2005 सुप्रीम कोर्टाचा निकाल हे सांगतोय, कसं बघतात तुम्ही? मला वाटतं या देशामध्ये कायदा सर्व धर्माला सर्व नागरिकांना समान आहे, आणि त्याच्यामुळे धर्मस्थळं कोणाचीही असो, हिंदूंची जरी असली तरी कायदा हा सगळ्यांना समान आहे. भोंग्यांच्या बाबतीत किंवा नियमावलीच्या बाबतीत जी नियमावली हिंदू धर्मीयांना असेल, मशिदी करता असेल, तीच इतर जे धर्मीयांची स्थानं आहेत त्यांना असेल, आणि सगळ्यांना एक कॉमन नियमावली करावी. त्यांच्या धर्माचा आदर, त्यांची प्रार्थना आणि लोकांना त्रास होऊ नये असा मध्यम मार्ग पाडून दोन्ही बाजू सांभाळून त्या ठिकाणी निर्णय व्हायला हवा. नाचता येईना अंगण वाकडं, नितीन राऊत अर्थमंत्र्यांकडे पैसे मागून दमले, 18,000 कोटी रुपये अर्थ खाते त्या ठिकाणी ऊर्जा खात्याला देत नाही, ते दिलं तर त्या ठिकाणी कोळसा आणि जिथून कच्चा माल पाहिजे तो आपण आणू शकतो, परंतु अंतर्गत वादविवाद यांच्यामध्ये आहे. ज्यावेळेला फडणवीसांनी सरकार सोडलं त्यावेळेला तिन्ही कंपन्या नफ्यात होत्या आणि कुठल्याही प्रकारचं लोडशेडिंग नव्हतं. त्याच्यामुळे आता बघाल की यांची अकार्यक्षमता, यांचा नाकर्तेपणा आज त्या ठिकाणी केंद्रावर ढकलायचा आणि आपण त्या ठिकाणी हे सरकार चालवण्याच्या लायकीचे नाही आहोत हे पुन्हा एकदा लोकांसमोर या निमित्तानं येत आहे. त्या ठिकाणी तात्काळ अजित पवारांनी, अर्थमंत्र्यांनी त्या ठिकाणी ऊर्जा खात्याला पैसे दिले पाहिजेत, कोळसा आणला पाहिजे, केंद्रावर बोट ढकलून त्या ठिकाणी चालणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.